आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गई अक्षरा? छोटे मालक तुम्ही काय ग? तू काय समजतीस सौताला? मला धडक मारून गेलीस आणि स्वार्मी म्हटलं नाहीस, असं असतंय होय कुठं? मी जरा गडबडीत होते म्हणून. आली मोठी गडबडीत असणारी. ऐ तुला काय अमेरिकेतल्या गव्हर्नरनं फोन केलता होय? आली मोठी सांगणारी. आणि तू एकटीच कामाची? आम्ही बाकी काय गावभर सोडल्या वळू सारखे रिकामे आहेत ना? मोठी सांगायली. छोटे मालक मी खरंच गडबडीत होते, मी तिजोरीच्या चाव्या विसरले होते. माणसांपेक्षा तुला किल्ल्यांची जास्त काळजी आहे वय. अग वाटत एखादा धडकेनं मी आला असत. पण सॉरी ना, आता मी आता काय उपयोग? ताण लागल्यावर पाणी द्यायचं असतंय. या चाव्या आहेत ना, आता तरी नीट ठेव. मोठी काम पण कुठन आलीस, कुठं चाललीस, कशासाठी ते तर सांग. घाम बघ केवढा आलाय. एसी नाही नव म्हणून आलाय. 24 तास काय पार्टीवर एसीच घेऊन फिरतीस का काय? दुर्गे तुला काय करायचंय ग? उगीच मांजरी वाणी माझ्या पायात घुटमळू नकोस. वाटसड माझी आता. हिला काय झालं? बॅगेत काय होत? पैसे तर नसतील. मॅडम मिळाले चाव्या. बघ मी म्हंटल नव्हतं इथंच असतील म्हणून. किती धावपळ करत गेलीस, घरातच होत्या ना? हो. उर्वशी आता तुला डोक्याचा भाग आहे का? देवान दिलाच नाही तुला. अजून किती गोत्यात आणणार आहेस तुम्हाला? काय नाही गोत्यात येत, उलट जे गोत्यात आणतील त्यासने पोत्यात घालून हाणू. असा काय पराक्रम केलाय तुम्ही? आणि हे पैसे तुला मी मागायला सांगितले होते का? अग बाई, 20 लाखाच्या जागी 50 लाख जरी मागून आणलीस का नाही तरी सुद्धा एक ना एक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो त्या बाईला. आणि मग राहिलेले पैसे परत द्यावे लागतात. काय उपयोग आहे अशा पैशाचा सांग बरं तुम्हाला? काय कुणाला आता हिशोब द्यायचा नाही, आता हिशोब चुकता करायचा आपण. हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. यात 20 लाख आहेत ना? 40 लाख आहेत. काय 40 लाख? आणि त्या अक्षरानं तुला दिलं? ती काय देतीये? मांजरीच्या घशातनं लोणी काढावं तसं मी काढल्यात माझ्या हातानं. अगं म्हणजे चोरी केलीस तू? हो, तुम्हीच तर म्हणला होतात ना आपण काही साळसूद नाही चोर आहोत म्हणून. मग अग आज किती कोड्यात टाकणार आहेस तुम्हाला अजून? तुम्ही का बसाओ? हे जे समज आहे ना ते आपल्या हक्काचं आहे, आपल्या मालकीचं आहे. ते घेणं म्हणजे चोरी होत नाही. होय तुझं म्हणणं पटतय मला, पण हे लगीन हस्त जरा थांबायचं ना. हो ते चालेलच की. उडउड कावळ्या आणि चोचित मुंडावळ्या ते बी चालूच द्या. आता आपल्याला बी साधायचं आहे. माझा पुढचा समजा प्लॅन रेडी आहे बघा. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? अग उर्वशे पण ह्यातलं कुणाला जर काय कळलं ना तर मला बी तेच तर पाहिजे ना. व पैसे चोरीला गेल्याचं एकदा समजास मी कळलं नव की मी बरोबर त्या अक्षराला याच्यात अडकवते बघा. मग इथून पोलीस स्टेशनात आणि तिथून जेलात बसेल आयुष्यभर खडी फोडत.
प्लॅन तसाच चांगला आहे, पण ह्या पैशांचं काहीतरी केलं पाहिजे, ह्यांना कुठेतरी लपिवलं पाहिजे. आपल्या वॉर्डरोबात ठेव की इथं कोणाचं बी लक्ष जाणार नाही. कोणी असं का सर, उद्यापासून लगीन काय चालू होणार आहे घरात, एवढी वर्दळ असणार आहे, आपल्या मागे 17-60 काम असणार आहे, एखाद्याने येऊ दे वॉर्डरोब उघडू दे बघू दे, आपणच तोंडाव पडू की मग वय की. नाही नाही नाही, आता ह्या पैशासाठी मलाच काहीतरी डोकं चालवावं लागलं. शरू अशी लाईन काढ ना आणि गुलाबी रंग भरतात. काका एकच मिनिट, गुलाबी रंग. हा काका, केळीची पानं आणायची राहिलीत ती जरा येताना घेऊन या ना. आणि हो, पूजेची फुलं आणि विड्याची पानं हे सुद्धा आणायचं आहे. शरू लाईन काढ ना. हा काका, आणि काही टोपी आणि टॉवेल पण लागणार आहेत, ते पण घेऊन या. हा आणि तुम्हाला जमणार आहे का ते सांगा, नाही तर मी बारक्याला पाठवते. हो हो हो, बाकी सगळं सामान आलंय. हो हा, काही असेल तर सांगते तुम्हाला. शरू तुला ना एक काम जमत नाही व्यवस्थित. काय हे बघ ना, मी काय सांगते तू काय करतेस, अशी लाईन काढते तू. अक्षराताई, त्या माळा तर सोडतो बरं का. हो फक्त माळा थोड्या खाली सोडा, अजून थोड्या खाली. हा आणि सगळ्या एका रांगेत आहेत का बघा. बरं बरं ठीक आहे. शरू झालं का तुझं, पटकन करते बघ ते खराब झालं तिकडे. काका म्हणणार काका हो, इथे नका लावू, वर लावा आणि वरचं झालं की तिकडे जा. हा दादा, तुमचं झालं का तिकडनं माळा लावून, आता पुढे जा तिकडे. हा बघितलं असं, जसं काय सौताच्या लग्नाची तयारी असल्यासारखंच नाचायली. वहिनी साहेबांनी डोसक्यावर चढून ठेवलाय दुसरा काय, त्याच्या सोडण्यात या नाचा म्हणव किती नाचताय ते. फुलांच्या माळा लावा, पर मी अशी फटाकड्यांची माळ लावणार आहे की नाही, ती दाई दिशा पलटा फुर झालं पाहिजे. म्हणजे आता काय करायचं आपण. काय बी वाहू द्या, पर ये लगीन काय मी वाहू द्यात नाही. ते कस, तुम्ही नुसतं बघत बसाव. पाहुण्याच्या चपलाने इंचू कसा ठेसायचं ना चांगलंच माहिती आहे आपल्याला. असा डाऊट टाकतो ते इंचूची नंगीच ठेचून निघाली पाहिजे. इंचू इंचू तिथं कुठं इंचू तुमच्या डोसक्यावर. त्वाण मिटा आणि ते गंजलेलं डोसं चालवा जरा. अहो त म्हटल्यावर ताक भात कळायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे आता ताक भात खाणार आहे सा. नाही राहू दे, आपली तहान ताकावर भागणारी नाही. प्रताप जिथं रवी घुसळतो का नाही तिथं आधी लोण्यावर लक्ष ठेवतो. लोणी कोण कोण, आमची वहिनी. अव लोण्यासारखी लगेच पिघळती ती, तिला निस्त पटवून द्यायचं की ती शिल्पाचा पशुकून यायल. कस, आमच्याकडे लागलं हे बघा, काही बी झालं तरी यो मुहूर्त चुकवायला पाहिजे. आणि एकदा का तो मुहूर्त चुकला की वहिनीच्या मनात भीती बसल. माग साखर पुढा मोडला आणि आता यो मुहूर्त चुकला, म्हणजे तिला वाटेल की ही शिल्पाचा अपुशकुणी आहे पांढरे पायाची. आणि एकदा का या विचारानं वहिनीच्या मनात घर केलं तेव्हा संपलं सगळं. पण ते घर कस करायचं, दगडी टाणा. आणते लगेच आणते. आणि
आणि गेला आमच्या डोसक्यावर. चला. सुंदर, अरे काय हे? अगं आई, मी काय नाही केलं, ते इस्त्री लागली बघ. तुला नीट लक्ष देऊन काम करायला काय होतं रे? आता पाक लग्नाच्या मुहूर्ताची वेळ आली की वापस शकून आहे की यो बजार. अरे मामा मामी, काय चाललंय तुमचं? अगं आई, त्याचं काय झालं माहिती आहे? मी ह्या जब्ब्याला इस्त्री करायला गेलो आणि तेवढ्यात ना मला फोन आला बघ. म्हणून मी फोनवर बोलण्यासाठी तिथं या खिडकीजवळ गेलो. आग पण मी जाताना इस्त्री बी बंद केली ती आणि अशी उभी पण ठेवून गेलो. अरे मग हे कस? हे काय झालं? मी तरी इस्त्री बंद करून गेलेलो, मग चप्प कसा कसा आला? आई मी तू ना कामिनी आलती बघ, मला असं वाटायलंय हे ना तिनंच केलं असणार. घ्या, काही चांगलं करायला गेलं ना की ही मांजरासारखी आडवी जातीच. रंग पडला फिका आणि म्हणजे कोणी दई ना मुका. नाही नाही ताई, मला ना शंका होतीच. ही कामिनी आईन लग्नात काहीतरी आडकाठी घालणार म्हणजे घालणार. बस आता पुरे, तुम्ही आता हा विषय वाढवू नका. अगोपती कामिनी असू दे. मी काय म्हणते यशवंता, मार्केटात जा आणि नवा झब्बा घेऊन ये याच्यासाठी. हे कशाला मामा? अग आई, ते नाही काय, दिवाळीच्या वेळीस तुम्हाला नवीन कापड घेतली होतीस. अग त्यातला एक जोड आहे अजून, तो घालतो की म्या. चालतंय की, पण पटदिशी तयार हो आणि ये बाहेर. चल गुरुजी, समधी सामग्री आणली आहे का? आणखी काय हवं असेल तर सांगा. नाही आहे सगळं ठीक, तुम्ही मुलाला बोलवा. हा आत्या, मी बघते. हा अगं आला असते. आई कसा दिसायलाय? एखाद्या राजकुमारावानी दिसतोय बघ. अगदी बरोबर बोललात मॅडम, छोटे मालक खूप छान दिसतात. चला पूर्वपूजा आटपून घेऊया, मुहूर्त नको टाळायला. या ये बस. शुभम भवतु. अयो शिल्प सुंदर, ये शिल्प यात आहे. बर, आता ह्या सुपाऱ्या ह्या पाच विड्याच्या पानांवर ठेवायच्या. ह्या आपल्या इष्ट देवता आहेत, ठीक आहे? त्याच्यानंतर त्याला कुंकू आणि अक्षदा वाहून त्याची पूजा करायची. हा सुंदर, अक्षदा इकडे. हा कुल देवताभ्यो नमः, इष्ट देवताभ्यो नमः, वास्तु देवताभ्यो नमो नमः, श्रीमन महागणपती इष्ट देवताभ्यो नमः, ही पाचवी सुपारी. हा कुंकू आणि अक्षदा वाहून द्यायची. कुंकम समर्पयामि, अक्षदाम समर्पयामि. हे अक्षदा घ्या, हे अक्षदा त्याच्यावर व्हायचे. हा चला, आता ज्या कोणी पाच सवाष्ट बायका आलेल्या आहेत त्यांनी येऊन मुलाचं औक्षण करून घ्या. हा बर या. Thank you.
या. बर वही नहीं उखळ लागला था वही बार क्या पाडशी झाडू सावकाश वहिनी हळकुंड लागेल गुरुजी इथेच आहे अहो नाही सापडत इथे मुहूर्ताची वेळ टळून जाईल बारक्या तू पुन्हा आग नाही नाही मी काय नाही केलं अग अक्षरा असं काय करायलीस अग समजी तयारी तूच केलीस ना व मग कुठे हळकुंड आता अशी पूजा अर्धी सोडायची म्हणजे अहो मी बारक्याकडनं सगळं साहित्य घेऊन इथेच ठेवलं होतं आणि सगळी यादी व्यवस्थित तपासली होती त्यात हळकुंडही होत पण आत्ता नाहीये ना इकडे अरे हो हो जरा थंड घ्या काय नाही गुरुजी काय लागत ना ते हळकुंड ती बाजारात लगेच घेऊन येतो मी अहो तो काय भाजीपाला आहे का हा शेतात पेरायचं धान्य किराणा दुकानातून आणता का अधिकृत बी बियाण्यांच्या दुकानातून म्हणजे बघा शुभ कार्याला बाजारातला हळकुंड आणणार का नाही ना तिथे लेकरुवाळी कांडीचंच हळकुंड पाहिजे म्हणजे ज्याला फांद्या फुटलेल्या असतात ते तासल्यासारखं गुळगुळीत हळकुंड स्वयंपाकघरात वापरायचं संसार वेल बहरायचा तर असं वांज हळकुंड काय कामाचं आणि आता जर आपल्याला हवी असलेली हळकुंड पाहिजे तर महानगरपालिकेच्या इथल्या बाजार गेटला जावं लागेल एवढा वेळ आहे कुठे त्यापेक्षा ती आणलेलीच हळकुंड कुठे मिळते का ती शोधा हा गुरुजी मी बघते Thank you.
अरे अजून एक चहा दे. दुर्गा भाऊजीसनी फोन कर. भाऊजीसनी फोन लावून बघ काय म्हणतात ते. लावते लगेच. हॅलो. मुलगा. हॅलो. आओ मिळालं का हळकुंड? आओ असं रडवेलं होऊ नका. ओ सांगा की काय झालं. हळकुंड मिळालं काय? मिळणार बी नाही. काय म्हणताय? मिळणार नाही म्हणजे कुठच मिळत नाही. हे बघा मला सांगा तुम्ही कुठं कुठं शोधताय. हे बघा त्या कोल्हापुरात शोधलं तरी चालेल पर आणा तुम्ही. पाचवा कप आहे माझा चहाचा. हा आणि ते बी असं दिवसाचं वातावरण आहे म्हणून. संध्याकाळ असती तर सेलिब्रेटच केलं असतो आपण. जाऊन सांग ते यशवंताला नवरोशीला म्हणाव हाई तो खलबत्ता डोसक्यात घालून घ्या म्हणाव. आता तर अपशकून वाणारच. अरे देवा. हे शोधायले पर अजून कुठं मिळणं. आता काय करायचं? अहो काहीतरी करा. फक्त 10 मिनिटं उरले. नशिबात लग्न नाहीये का? मी कोणाच काय वाईट केलंय हे माझ्याच नशिबात. अरे शिल्पा शिल्पा हे बघ तू रडू नको. हा मी हा काहीतरी करतो. हा तू रडू नकोस. छोटे मालक तुम्ही नका जाऊ. मी जाते. ए अक्षरा तू मला अडवायचं नाहीस आणि मला काय बी बोलायचं नाहीस. कळलं काय? छोटे मालक सगळ्यांना वाटतं ना माझी चूक आहे मग ती मी सुधारा. आता अक्कल आली आहे वाटत. पूर तर टळून जातोय आणि आता डोळे उघडलेत. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी मुहूर्त नाही टळू देणार. मी आलेच आता. अगं बाई म्हणजे काय करणार आहेस तू? यो पुढे सरकणारा दिवस बांधून घालणार आहेस वय. हे बघा मामी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आल्यावर देते पण आता मला जायला हवं. Thank you.
बोलू अगं धीर धर देवी हाय न आपल्या पाठीशी समद होईल ठीक इतकी आवडते शिल्पा आयो अक्षरा अग कस सांगू तुला अग शिल्पा पहिली मुलगी आहे जिनं मला पसंत केलं आहे नाहीतर आजपर्यंत जेवढ्या मुली भेटल्यात ना त्यांनी मला झिडकारलंच बघ म्हणजे मला काळ्या म्हणाल्या कावळा म्हणून चिडवलं माझी शिल्पा तशी नाही तिची नजर वेगळी आहे तिचं माझ्यावर ना लई प्रेम आहे लई जीव आहे बघ तिचा माझ्यावर आणि अक्षरा जेव्हा जेव्हा अख्खं जग माझ्या विरोधात असेल ना त्यावेळेला शिल्पा फक्त शिल्पा माझ्यासोबत असणार आहे भरोसा आहे मला नाही म्हणजे आज इथं समज काय झाले ते बघताच त्यामुळे आज काही तर हळकुंड फुटल असं वाटत नाही दुर्गा थांबू दे त्यास कशाला थोरल्या बाई घराण्याची आबरू कशी चव्हाट्यावर येते ते बघायला नग आमचं जे काही इथं सुरू आहे ना ते आमचं आम्ही निस्तरतो तुम्हाला समजायला लई त्रास झाला त्याबद्दल माफी मागते दुर्गा शरू मी नंतर लावते मलम ऐक जरा माझ शरू मी मॅडम मॅडम तुम्ही हे काय करताय प्लीज तुम्ही हात लावू नका पायाला प्लीज प्लीज तू अचूक ये साधलीस तर मला पण ये साधायला हवी ना म्हणजे पुरी अग किती चकमा करून घेतल्यास ते आपण मुहूर्त साधायला कुणाचं बी लक्ष गेलं नाही मला बी कळलं नाही बघ असच असते जो तो स्वार्थीपणानं आपला हेतू तेवढा साध्य करून घेतो मॅडम अहो ती वेळ तशीच होती की त्यावेळेस दुसरं काही सुचणं शक्यच नव्हतं असेल तस बी असेल आणि त्यातून आपला हट्टच असतो
योग्य योग्य ती गोष्ट झालीच पाहिजे म्हणून. पण आपली जशी वेळेशी बांधिलकी असते ना, तशीच माणसांशी पण असायला हवी. म्हणून तर लगोलग आले मी. तुला छान मलम लावून देते, लवकर बरं वाटेल. मॅडम नको. खरंच आता तू शांत बसणार आहेस का? गप बस बघू. ते मलम द्या माझ्याकडे, मी लावेन नंतर. मी एकदा नाही म्हंटलं ना, लावू दे मला. हवं तर माझा हट्ट समज. पण मॅडम मी लई त्रास होतोय. आईची आठवण आली. अग मला तरी कुठे आहे लेख. पण आयुष्याच्या अशा कमतरताना मोजायच्या नसतात, भरून काढायच्या असतात. पिलांमन पिलाय निसत्या मोठ्या मोठ्या बाता. असं होईल तसं होईल कुठलं काय? त्या अक्षरानं पुरतं तोंडावर पाडलं. काय तर म्हण, फळकुंड पळवणार आणि लगीन थांबेल. तोंडाला लगाम घाला जरा. मगापासून ऐकायला निसती वटवट वटवट वटवट. तुझं डोसकं काय नुसतं गजरा मिरव्या पुरता ठेवलंय का काय? करायचं होतं ना मग एखादा प्लॅन. तेवढं जमलं असतं तर कशाला हुजरेहून मुजरे गालाय थांबला असतो? कळत नाही नव मग गप गुमान तोंड मिटून शांत बसावा. शांत बसायच का? मी का शांत बसायच? दीड दमडीची अक्षरा सगळ्या पिलांवर पाणी फिरवते. भल्या भल्यासने जेरी सांगते. तेव्हा सुंदर आणि सुंदरच्या पाठीशी भीतीच असत. तिच्या हाताकडे लक्ष देऊ नका. तुर्तास तिचा हात तुमच्या हातात कसा मिळवता येईल तेवढं बघा. नाही जमायचं तिच्याशी दोस्ती का म्हणून? अव दोस्ती कुणा संगत बी करायची नाहीये वो. आयुष नाईनचा टेबल झाला की मला सांग, आणि तुम्ही दोघी पण होमवर्क झाला की मला दाखवा. हा Yes, come in. Me bhi come in. May I also come in? Asa man. Huh? May I? May I? Also? Also? Come in? Come in. Yes, please. Soham? इकडे हे काय साखळी अंगठ्या काय हे सगळं? ताई तो हा पण घालतो ना म्हणून मी आज घातले. ते तू टेन्शन नको घेऊ, हे सगळं खोट आहे. मला याच्यासारखं दिसायचं होत. तुझं काय लगीन करायचंय वय? अरे मला पोरेनी पसंत करावं ना म्हणून मी घालतो हे समज. मग आता तुझं लगीन ठरलंय ना, मग कशाला घालतोयस? खरच सुंदर या सगळ्याची काय गरज आहे? सुंदर खर तर हा प्रश्न मी तुला कधीच विचारला नाही, कारण हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपल्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून तू हे घालत असशील तर हे खरंच चुकीच आहे. तू मनाने खूप चांगला आहेस आणि तुझ्या चांगुलपणामुळे तू सगळ्यांना आपलंसं करतोस ना.
मग या अशा वरवरच्या गोष्टींची काय गरज आहे? आणि एक सांगू का, तू हे असं तुझ्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत राहिलास ना, तर ट्युशन मधली सगळी मुलं तुला वेगळं समजून तुझ्यापासून अंतर ठेवतील. चालणार आहे का तुला हे? नाही ना, मग चार चौघात चार चौघांसारखं राहावं. घरी जा आणि सगळे दागिने काढून ये. आणि आजपासून आत्तापासून या बाह्य गोष्टींपेक्षा तुझ्या मनाचं निखळ सौंदर्य जप, जे तुझ्याकडे खूप आहे. काय झालं सुंदर? नाही काय नाही. मॅडम तुम्ही आहे ना लय चांगलं चांगलं सांगताय बघा. अरे सुंदर आहे ना आज पतळू त्याच्या आईचंच ऐकत आलाय बघा. तुम्हाला माहित नाही हे जग कसं आहे ते. अहो आज पातूर कोणी कोणी काय काय बोललंय ना हे तुम्हाला काय बी माहित नाही बघा. सुंदर तू जगाच्या बोलण्याकडे का लक्ष देतोस? का लक्ष नाही द्यायचं? कोणी बी काय बी नावं ठेवून जाणार आणि आपण निस्त ऐकून सोडून द्यायचं वय. जगाच्या बोलण्यामुळे स्वतःची किंमत ठरवायची नसते. आधी आपण काय आहोत हे आपण स्वतः ओळखायचं असत, नंतर जग आपल्याला किंमत देत. असं नसतंय, ही लोक ना बाराची असतात, त्यासनी असं रुबाबातच मारावं लागतंय. म्हणून मी दागणे नाही काढणार. सुंदर नाही आणि आय बी म्हणती तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्या जवळ लोक येतात, तुम्हासनी सलाम ठोकतात. पण ती आपलीशी कुठे होतात? आता ट्युशन मधल्या मुलांचंच बघ, तू त्यांच्यात किती वेगळा दिसतोस, त्यांच्यासारखा वाटतच नाहीस. आशाने तू एकटा पडशील. आणि लहान मुलं मोठ्यांचंच अनुकरण करतात, मग आपल्यातल्या चुकीच्या गोष्टी त्यांच्यात रुजवाव्या असं वाटतं का तुला? या मुलांना पैशांचा दागिन्यांचा मोह वाढेल, मग हेच हवं असं म्हणतील ते. चालणार आहे का तुला? असं काही बी नाही ते. मी कुठे खरे दागिने घालून आलोय, नकली जायचे. पण अनुकरण तर केलंस ना, ते चुकीच आहे. काय बी चुकीचं नाही, कळलं काय? आणि आईने सांगितलंय ना हवं, मग तेच बरोबर आहे. आणि मॅडम हे बघा, तुम्ही फक्त ना शिकवणी शिकवा, बाकीचं काय बी मला सांगू नका, कळलं ना? हे बघ सुंदर, माझ्या ट्युशनचे काही नियम आहेत आणि ते माझ्या स्टुडंटने फॉलो करावे इतकंच वाटतं मला. नाही तुला वाटत असेल मी उगाच काहीतरी नियम लावते, पण तसं नाही. मुलांमध्ये काहीतरी शिस्त हवी, तेव्हाच ते शिकतील. आता तुला एखाद्या गोष्टीची सूट दिली तर उद्या ही मुलं सुद्धा इथे नवीन काहीतरी फाड घेऊन येतील. अहो काय, दागिने कुठे? दागिने? अग ते दागिन काय झालंय? आता काय सांगू हिला? अक्षराचं नाव सांगितलं तर उगाच लाऊडस्पीकर लावून बॉम्बा मारेल तिच्या नावानं. अहो काय विचारते मी. काय 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 झालं? तुमचे दागिने कुठे आहेत? दागिने होय, अग त्याचं काय झालं, ते उगाच असं नाव वज घातल्यावानी वाटत होत म्हणून मी दागिने काढून ठेवलेत बघ. खरं सांगताय? हा होय की खरंच सांगायला. नाही मला आधी खरं खरं सांगा, कोणी काय बोललंय तुम्हाला? अहो काय झालंय खरं खरं सांगा. अग सांगितलं ना हो, कुठं काय झालंय, काहीच नाही झालंय बघ. नाही तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. होय लपवलंय तुझ्यापासून. काय लपवलं? काय दागिन, दागिन लपवलं तुझ्यापासून, चोरून घेऊन नेलंस तर. अग शिल्पा अग असं काय करायली आहेस, अग मस्करी केली मी तुझी.
आणि कसं माहितीये काय, तू ना माझं हृदय चोरलंयस बघ, मग तुला दागिन्यांची काय गरज आहे? हे बघा, विषय बदलू नका, मला खरं खरं सांगा काय झालंय, कुठे दागिने, कोणी उतरवायला लावलेत? अगे शिल्पू, काय सारखे दागिने दागिने लावलंयस? तुला सांगितलं ना वजं वाटायला लागलेलं म्हणून काढून ठेवलं मी. सुंदर, मी तुला आधी सांगितलं होतं, बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य जास्ती महत्वाचं असतं. त्या दागिन्यांच्या गर्दीत तुझा निरागसपणा लपून गेला होता. असा बघ ना किती छान दिसतोय. हा निरागसपणा कायम जप. शिल्पा, तुला एक विचारू काय? मॅ काय? मला सांग, तुला म्या कसा दिसायलोय? काय झालं शिल्पा, अग सांग की कसा दिसायलोय म्या तुला? खरं सांगायचं तर, हा सांग सांग. दागिने अंगावर नसतील ना तर तुम्ही घरगड्यासारखे दिसता. शिल्पा, तू माझी थट्टा करतेस ना, मस्करी करतेस ना? ओ नाही, खरं सांगते, अंगावर दागिने नसतील ना तर तुम्ही नावाच्या अगदी उलट दिसता, कुरूप आणि भयंकर दिसता. शरू, छोटे मला किती भोळे आहेत ना, म्हणजे एखादी गोष्ट त्यांना पटवून दिली की खूप मनापासून पटवून घेतात, पण अजून त्यांना त्यांच्या विचारांवर ठाम होता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की काही माणसं अगदी पाण्यासारखी असतात, नितळ, त्यांना असा कुठला स्वतःचा रंग नसतो. जो रंग त्यांच्यात मिसळला त्या रंगाचे होऊन जातात. छोट्या मालकांचं अगदी तसंच आहे, त्यांना एखादी गोष्ट सांगितली ना की पटकन विश्वास ठेवतात त्यावर. मला वाटतं मॅडमचा छोट्या मालकांना शिकवण्याचा अट्टहास हा यासाठीच असेल की त्यांची स्वतःची काही मतं तयार व्हावी. पण त्याला तुझा राग नाही आला ज्या प्रकारे तू त्याला समजवलेस, ते त्याला पटलंय. खरंय, मी सांगितलेलं त्यांना पटलंय, पण तरीही